गोष्ट आवडते ना. आज आपण छानशी गोष्ट तयार करणार आहोत. मी तुम्हाला काही चित्र दाखवेन आणि त्या चित्रावरून काही प्रश्न विचारेल, त्याची उत्तरं द्या आणि त्या चित्रावरून आपण एक आज छानशी गोष्ट बनवणार आहोत. आता या चित्रामध्ये काय दिसत आहे पहा बरं. दोन बेडूक पाण्यात खेळत आहेत आणि हे पाण्यात झाडासारखे काहीतरी दिसत आहे. बेडकांच्या हातात एक झाडाची छोटीशी वेल आहे. आता हे दुसरं चित्र पहा बरं. या चित्रामध्ये त्या दोन बेडकांनी ती वेल आहे ना, ती त्या खांबांना बांधली आहे. आता हे तिसरं चित्र पहा. या चित्रामध्ये त्या दोन बेडकांनी काय केलंय, त्यांनी ती वेल त्या दोन खांबांना बांधली आहे आणि छान झोपाळा तयार केलाय. बालमित्रांनो, तुम्हाला झोपाळे बसायला आवडतं ना, आणि तुमच्याप्रमाणेच हे दोघे त्यावर बसून झोके घेत आहेत. या चित्रात काय दिसत आहे बालमित्रांनो, झोपाळ्याचं काय झालं पहा. तर बेडकांनी झोपाळा कशाला बांधला होता, त्यांनी झोपाळा जे दोन खांब समजून बांधला होता, ते दोन खांब म्हणजे बगळ्याचे पाय होते. बेडूक झोपाळ्यावर झोके घेताना तो बगळा आकाशात उंच उडालेला दिसत आहे आणि बेडकांनी पाण्यात उड्या मारल्याचे आपल्याला या चित्रात दिसत आहे. एक छोटा तलाव होता. त्या तलावात चंगू आणि मंगू नावाचे दोन बेडूक राहत होते. ते खूप खेळायचे, बागडायचे, मस्ती करायचे. एकदा खेळता खेळता त्यांना तलावात दोन खांब दिसले. ते दिसताच चंगू आणि मंगूला एक युक्ती सुचली. त्यांनी बाजूलाच पडलेली एक वेल घेतली आणि दोन खांबांना बांधली. नंतर काय झाले, चंगू आणि मंगूने वेल खांबाला बांधून छान झोपाळा तयार केला. झोपाळा तयार झाल्यावर चंगू आणि मंगू त्या झोपाळ्यावर बसून झोके घेऊ लागले. त्यांना खूप गंमत वाटायला लागली. झोके घेता घेता अचानक काय झालं, ते दोन खांब हलायला लागले आणि तो झोपाळा वर उडायला लागला. चंगू मंगू खूप घाबरले, त्यांना काहीच कळेना. पाण्याच्या वर आल्यावर त्यांना समजलं की ते दोन खांब म्हणजे एका बगड्याचे पाय होते. त्यांनी पटापट पाण्यात उड्या मारल्या, अशी झाली चंगू मंगूची फजिती.